लव जिहाद नावाचा जो प्रकार आहे त्याच्या विरुद्ध सुद्धा आपल्याला भूमिका घ्यावी लागेल. तुम्ही दमान बोलाल पण एकदा टायगर जोमाने येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांती सूर्या सावित्रीबाई फुले, थोर समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांना अभिवादन करतो. साहेब आता थोड्याच वेळात येतील आणि तुम्हाला जे काय हवंय ते निश्चितपणे देतील. केवळ तुम्हालाच नको, हे समोर आहेत त्यांनाही देतील. सन्माननीय साहेब, माझे सगळेच व्यासपीठावरील सहकारी, सन्माननीय अमितजी, अमित जी आपण खाली बसात, आपण आपले आमचे नेत्या, आपण वर येऊन बसावं अशी माझी आपल्याला विनंती आहे. अहो तुमचा हा तुमचा विनम्रपणा इतरांनी जर घेतला ना तर बरंच काही होईल. पण असो, आपण अमित साहेबांचा टाळ्या वाजवून सगळ्यांनी स्वागत करा. खरं पाहता खूप विषय आहेत. त्या विषयांमध्ये राज ठाकरेच का महाराष्ट्राला हवेत, अगोदरचं नेतृत्व कसं फेल्युअर गेलंय, त्यांच्या सोबत असणाऱ्यांनी त्यांना कसं कसं फसवलंय, सतरा वर्षाचा प्रवास करत असताना मला पडलेले प्रश्न आहेत. जर राज ठाकरे साहेबांना आमच्या जुन्या पक्षाची धुरा दिली असती तर या महाराष्ट्रामध्ये काय घडलं असतं, मला पूर्ण विश्वास आहे. राज ठाकरे हे अत्यंत प्रामाणिकपणे, अभ्यासपूर्ण, कुठल्या विषयाचा फडशा पाडल्याशिवाय बोलत नाहीत. दुर्दैवाने इतर लोक त्यांना चालतात, त्यांना माननीय बाळासाहेबांना जेलमध्ये घालण्याची भाषा बोलणारे चालतात, कोर्टात उभे करणारे चालतात, बाळासाहेबांना टी बाळू बोलणारे चालतात, छगन भुजबळ चालतात, टिपू सुलतानची तळी उचलणारे चालतात, टायगर मेमन यांच्यासाठी सह्यांची मोहीम राबवणारे अस्लम शेख, नसीम खान सारखी माणसं चालतात, दाऊशी संबंध असणारे नवाब मलिक सारखी माणसं चालतात. कौन बाळासाहेब ठाकरे है असे बोलणारे संभाजीनगरचे खासदार चालतात पण राज ठाकरे चालत नाहीत. राज ठाकरे चालत नाही कारण राज ठाकरे हे स्वतःच्या ज्या भावना आहेत या अत्यंत स्पष्टपणे बोलून दाखवतात. ते विचार करत नाहीत, ज्या आहेत त्या आहेत. एका बाजूला बाळासाहेबांविषयी वाटेल ते बोलणारी, हिंदू देवदेवतांची अपमान करणारी ताई चालते
आम्ही चालत नाही. हे दुर्दैव आहे या महाराष्ट्राचं. आणि काय केलं तुम्ही? मला आजही आठवतंय 2014 साली भारतीय जनता पक्षाच्या आणि तुमची युती तुटल्यानंतर तुम्हीच मातोश्रीवरून फोन केलात आणि राज ठाकरे साहेबांना सांगितलं की आपल्या दोघा भावंडांना एकत्र यायला पाहिजे. त्याप्रमाणे साहेबांनी मला शिरीष, नितीन, अविनाश आम्हाला सगळ्यांना बोलून घेतलं आणि सांगितलं की बाबा आपल्याला तिथून फोन आलेला आहे, आपल्याला एकत्र येण्याची आवश्यकता आहे, आपण एकत्र येऊया. त्यावेळेला आम्ही सगळेच 3 ते 4 दिवस झोपलो नव्हतो, सगळी तयारी केली आणि तुम्ही काय केलं? केवळ भारतीय जनता पक्षाचे आणि आमची भविष्यात युती होऊ नये किंवा आम्ही त्यांच्या जवळ जाऊ नये म्हणून 27 तारखेला फॉर्मचा शेवट, 26 तारखेला फॉर्मचा शेवटचा दिवस होता 3 वाजेपर्यंत आणि तुम्ही 25 तारखेला सायंकाळी 6 वाजेपर्यंत आम्हाला एबी फॉर्म सुद्धा देऊ दिलेत नाहीत. कोण फसवलं? कोणी फसवलं? का? कारण काय? तुम्हाला का भीती वाटते? तुम्हाला कल्पना आहे की राज ठाकरे हे आपल्या स्वतःच्या शैलीने हा महाराष्ट्र बांधू शकतात, देऊ शकतात. पण ज्या राज ठाकरेंनी संजय राऊतांना मोठं केलं, अहो तो संजय राऊत त्यांचा नाही झाला तर तुमचा काय होणार? त्यांचा नाही झाला तर तुमचा काय होणार? त्यांनी कबुली दिले ना का मी पवारसाहेबांचाच माणूस आहे म्हणून. आता पवारसाहेबांचा माणूस आहे ही जर कबुली त्यांनी दिलेली असेल तर पुढं काय करणार? करायचं काय सांगा तुम्ही? तरी सुद्धा 2017 साली मी मातोश्रीला आलो होतो तुमच्याकडे आणि मी मातोश्रीला येऊन तुम्हाला प्रपोजल दिलं होत की आपण दोघे भाऊ मिळून एकत्र येऊया. तुम्ही मलाच म्हणाला तूच शिवसेनेत ये. पण त्यावेळेला मीटिंग मध्ये सुभाष देसाई साहेब होते, अनिल परब होते, राहुल शेवाळे होते, मिलिंद नार्वेकर होते, अनिल देसाई होते. मला प्रश्न पडला, मी म्हटलं अहो माझं काय विषय येत नाही, मला दोन भाऊ एकत्र आले ह्याच्यात मला आनंद आहे, तुम्ही मोठा भाऊ आम्ही लहान भाऊ. पण नाही, तुम्हाला छोट्या भावाच्या बद्दल मनामध्ये वैषम्य होत, त्यांच्याविषयी कधी तुम्हाला आपुलकी नव्हती, कधीच नव्हती, हरकत नाही आम्हाला त्याच्याविषयी. मी त्या दिवशी म्हणालो ना, आताही कोणतरी म्हणाला की स्वकर्तृत्वानं उभं केलं असतं ना ते आपल्या स्वतःचं असतं आणि आपल्या स्वतःचं असतं ते आपण कसंही घेऊन जाऊ शकतो आणि ते घेऊन चाललेत. मला माझ्या नेत्याचा अभिमान वाटतो की एक नाशिक महानगरपालिका फक्त 40 नगरसेवक आमचे होते, स्टँडिंग कमिटीच्या तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे नव्हत्या, तरी सुद्धा साहेबांनी नाशिकला दाखवून दिलं की मी काय करू शकतो. मी ज्या मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेवक होतो ती मुंबई महानगरपालिका आता 50-45 हजार कोटीचा बजेट असणारी झालेली आहे. तुम्ही काय दिलं काय मुंबई महानगरपालिकेला? एवढे वर्ष तुम्ही सत्ता भोगलीत, काय दिलं तुम्ही? आता जर कोणाला घेऊन गेलात, मी नेहमी सांगतो कुटुंबाला जर कोणाला घेऊन जायचं असेल तर तुम्ही जाऊन काय दाखवता? गेट ऑफ इंडिया. चला
मुंबई बघायला, गेट ऑफ इंडिया, त्याच्या समोर ताजमहल, तिथून निघाले तर राणीबाग, त्यात आता ते पेंग्विन आणलेत, तिथून फार तर अमिताभचा बंगला, फार तर शाहरुख खानचा बंगला, फार तर सलमान खानचं घर, आणि काय तुम्ही दिलत काय? 45,000 कोटीची महापालिका असताना तुम्ही जर या मुंबई शहरातील नागरिकांना काही देऊ शकत नसाल तर तुमचं नेतृत्व हे निष्फळ ठरलेलं आहे, निष्फळ ठरलेलं आहे. का लोक फुटून गेले तुमच्याकडून? का राज ठाकरे बाहेर पडले? का नारायण राणे बाहेर पडले? का कालिदास कोलमकरांसारखा आता 10-10 वेळा निवडून आलेला प्रामाणिक कार्यकर्ता बाहेर पडला? का बाहेर का पडलं? आता तुमचे दीपक सावंत बाहेर पडले, ते भूषण देसाई, सुभाष देसाईंचे चिरंजीव बाहेर पडले, काय कारण काय? कधी विचार केलात? आणि हेच राज ठाकरे साहेबांच्या हातात जर पक्ष असता तर ना नारायण राणे बाहेर पडले असते, ना कालिदास कोलमकर बाहेर पडले असते, ना एकनाथ शिंदे बाहेर पडले असते, ना 40 आमदार बाहेर पडले असते, ना खासदार बाहेर पडले असते. पण नाही, तुम्हाला आपल्याच लोकांना संपवण्याचं कारस्थान करायची सवय झाली, त्याचं मला दुःख वाटतं. ज्या बाळासाहेबांनी आम्हाला, आम्ही इथंच जमिनीवर बसून बाळासाहेबांची भाषण ऐकायचो, ज्या बाळासाहेबांनी आम्हाला मोठं केलं, आज त्यांचं नाव घेतलं तर आमच्या अंगामध्ये अंगावरती शहारे येतात. ते काय दिलं? आणि तरी सुद्धा लोकांकडे जाऊन तुम्ही मतांचा जोगवा मागणार. आणि ओके ओके येणार आहेत. आणि म्हणून तुम्हाला कल्पना आहे आता की सध्या शिंदे फडणवीस सरकार आहे, वेगवान निर्णय, गतिमान महाराष्ट्र. मी शिंदे फडणवीस साहेबांना एवढं सांगू इच्छितो, तुम्हाला कल्पना असेल फडणवीस साहेब पहाटे पहाटे तुम्हाला उजवा डोळा त्यांनी मारला होता अजित पवारांनी, आणि काल परवाकडे उद्धव ठाकरे साहेबांना डावा डोळा मारला होता, तुम्हाला कल्पना असेल. आता विरोधी पक्षात जरी असले तरी ते काय करू शकतात याची तुम्हाला कल्पना आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही प्रचंड निर्णय घेतात, आम्हाला आनंद आहे, साहेबांकडे येऊन भेटता, साहेबांकडून मदत घेता, त्याचाही आम्हाला आनंद आहे. पण माझी विनंती तुम्हाला आहे की तुम्ही काय माणसं फोडायची ती फोडा, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची माणसं मात्र फोडण्याचं पाप तुम्ही करू नका. आणि वागणं बरं नवं. आणि म्हणून एवढं सांगू इच्छितो मी तुम्हाला, त्या सुरेखा पुणेकरचं एक लावणी आहे, ती लावणी अशी म्हणते, कारभारी दमान, कारभारी दमान हो उद्या दमान, कारभारी दमान हो उद्या दमान. लक्षात ठेवा, तुम्ही दमान बोलाल पण इकडं टायगर जोमान येणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून कधीच, आज गुढीपाडवा आहे, या गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला शुभेच्छा देताना मला निश्चितपणे आनंद वाटतोय.
मला पूर्ण खात्री आहे साहेब आता एक मिनिटामध्ये या ठिकाणी येतील आणि मग तुम्हाला जे काय पाहिजे ते मिळणारच आहेत. मी साहेबांना विनंती करणार आहे, राज्य सरकारला विनंती करणार आहे. मागच्या वेळेला साहेबांनी भोंग्यांचं आंदोलन जाहीर केलं होतं. साहेबांना माझी विनंती आहे की साहेब लव जिहाद नावाचा जो प्रकार आहे त्याच्या विरुद्ध सुद्धा आपल्याला भूमिका घ्यावी लागेल. मला माहिती आहे की भगवा गाळ सारखी त्यावला एक कमांडोची टीम बाळासाहेबांनी स्थापन केली होती या हिंदू धर्माच्या रक्षणासाठी. आपल्याला सुद्धा तसंच काहीतरी करायला लागेल आणि सरकारलाही माझी विनंती आहे की लव जिहाद विरोधी कायदा ताबडतोब आपल्याला आणायला पाहिजे, नाहीतर काय साहेब आहेत जहा सरकार राज खडे वो सब सर सर सरकार से बड़े. आणि म्हणून आपले साहेब आता येतील. मला चिठ्ठी आलेली आहे कारण काहीतरी हा आहे त्याच्यामुळे मी आपल्याला मनापासून खूप शुभेच्छा देतो. मला आनंद वाटतोय की संपूर्ण मैदान ओतंबून भरून गेलेलं आहे आणि येणारी मुंबई महानगरपालिका असो की इतर महानगरपालिका असोत किंवा राज्य असो हे निश्चितपणे राज साहेब, कारण लोक आता कंटाळलीत विटलीत यांच्या राजकारणाला आणि म्हणून त्यांना वाटतंय की बस आता. त्या दिवशी मी म्हणालो तेच पुन्हा एकदा बोलतो, वी विल विन इमिजिएटली बट डेफिनेटली. मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि माझं लावलेलं भाषण मी थांबवतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.